हैदराबादमध्ये प्रियंका रेड्डी नामक डॉक्टरवर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आलं. तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आलाय. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरलाय. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त होतोय. यातील चारही आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते. याच विषयीचा पाहुयात स्पेशल आढावा. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये अत्यंत हिंसक अशी घटना घडली. गुरुवारी पशुवैद्य असणारी या तरुणीवर बलात्कार करून तिला जाळण्यात आलंय. तर या घटनेमुळे पुन्हा एकदा देशाची मान शरमेनं झुकली आहे. हैदराबादच्या या निर्भयानंतर खरंच आपण समाज म्हणून काही शिकत आहोत का असाच प्रश्न पडतो. या घटनेच्या निमित्तानं निर्माण झालेल्या प्रश्नांचा हा आढावा. बलात्कार आणि अल्पवयीनांवर होणारे लैंगिक अत्याचार हा भारतासमोरचा एक मोठा प्रश्न आहे. प्रत्येक वेळी काहीतरी भीषण घडतं, मग काही दिवस त्याचा शोक केला जातो, मेणबत्ती मोर्चे काढले जातात, पण हे कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा काही होत नाही. आणि येथूनच पुन्हा हिंमत वाढते ती गुन्हेगारांचीच. जीवाचा थरकाप होईल अशी घटना हैदराबादेत घडलीय. 27 वर्षीय पशुचिकित्सक तरुणीवर सामूहिक बलात्कार झालाय. हैदराबाद बंगळुरू महामार्गावर गुरुवारी सकाळी या महिला डॉक्टरचा मृतदेह सापडलाय. या प्रकरणी 4 जणांना अटक झालीय. तपास समितीही बसवलीय. पण अशा घटना घडूच नयेत यासाठी काय काय शक्य आहे? लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रिमिटिव्ह मेजर्स म्हणजे पूर्वीच दक्षता घेणं हाच एकमेव उपाय आहे. हैदराबादेतील घटनेनंतर काही प्रश्न निर्माण होत आहेत. पाहुयात याविषयी ग्राफिक्सच्या माध्यमातून काय चुकलं. हैदराबादमध्ये पीडितेला तिच्यावरील संकटाची जाणीव झाली, त्यावेळी तिनं पोलीस हेल्पलाईनला फोन का केला नाही. रात्री 9:22 या पीडितेनं लहान बहिणीला फोन केला. मदत करणारी व्यक्ती अतिप्रसंग करेल याची जाणीव तिला झाली होती. पीडिता सुशिक्षित होती, तिला पोलीस हेल्पलाईनचा क्रमांक माहीत नव्हता का? की पोलीस यंत्रणा सक्षम असल्याची जाणीवच तिला नव्हती? अनेक संस्था व्यक्ती मानवाधिकारांसाठी काम करतात, याविषयी देखील तरुणी सजग नव्हती का? पीडितेनं मिस कॉल केला तरीही तिला टॅग करणं पोलिसांना शक्य होतं. आपल्यावर असे प्रसंग ओढवू शकत नाहीत असंही अनेक महिलांना वाटत असतं. बलात्कारासारख्या घटनांमध्ये गुन्हा करणाराच दोषी असतो, मात्र अनेक गोष्टींविषयी दक्ष राहणंही अपरिहार्य झालंय. त्यामुळे स्मार्टफोनचा योग्य वापर करणंही महत्वाचं झालंय. आज कोणतंही लोकेशन शोधणं स्मार्टफोनमुळे अत्यंत सोपं आहे. याविषयी पोलिसांनी जनजागरण करणं अपेक्षित आहेच, त्यानुसार ते केलंही जातं. मात्र सुशिक्षित वर्गातही याविषयी दुर्लक्ष होत आहे. संकट समोर आल्यानंतर गोंधळून गेलेल्या हैदराबादेतील पीडितेची स्थिती खूप काही सांगणारी आहे. यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढत आहे. हैदराबाद नंतर गुजरात मधूनही अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला आणखी एक घटना समोर आली होती. बिहारची राजधानी पाटण्यातील ही घटनाही हिडीसच होती. 10 वर्षीय मुलाला त्याच्या महिला शिक्षिकेनं लैंगिक संबंधासाठी दबाव आणला. ही शिक्षिका संस्था चालकाची नातलग होती. मुलानं घडला प्रकार बाहेर सांगू नये यासाठी शिक्षिकेनं त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर हा गुन्हा समोर आलाय. आपण सभ्य समाजात राहतो असं फक्त आपल्याला वाटतंय, पण प्रत्यक्षात स्थिती भयंकर आहे. ब्युरो रिपोर्ट, AM News. प्रियंका रेड्डी या घाबरल्या असतील आणि त्यामुळे त्यांनी पोलिसांना फोन केला नसेल असं मत ॲडव्होकेट स्मिता सरोदे यांनी व्यक्त केलंय. भीतीमुळे सहसा योग्य निर्णय घेता येत नाही असं देखील त्या म्हणतात. पाहूयात. बरेचदा आपण बघतो की सगळ्या घरांमध्ये एक सारखं चित्र दिसतं की मुलींना बोलायला तसा वावच दिला जात नाही. मग ती आनंदाची बातमी असू दे किंवा काही तिच्यावर दुःखद घटना झाली असेल त्याच्याबद्दल असू दे, ती बोलत नाही. मग इथे अडचणीच्या वेळी माझं कोण आहे, जवळचं कोण आहे हे पण ओळखायला वेळ लागतो बरेचदा. आणि तिला बहीण जवळची वाटली म्हणून तिने बहिणीला फोन केला असेल. आता आपल्याला वाटतं की पोलीस आहेत, ते लगेच आले असते, किंवा अजून कुठले असे नंबर आहेत की जे
टोल फ्री नंबर आहेत आणि त्याच्यावरनं लगेच तुमच्यासाठी सुरक्षा मिळू शकेल, पण हे नंबर अवगत असून सुद्धा तिला कदाचित त्यावेळी घाबरलेली असल्यामुळे सुचलं नसेल म्हणून तिने केलं नसेल. पोलीस यंत्रणा अद्यापही महिलांच्या सुरक्षेसाठी पुरेशी नसल्याचं स्मिता सरोदे यांनी म्हटलंय. असे प्रकरण घडल्यावरच हे मुद्दे समोर येतात, पण त्यावर अगोदरच उपाययोजना करायला हव्यात असं मत देखील त्यांनी मांडलेलं आहे. शाळांमधनं कॉलेजेसमधनं जाऊन अवेअरनेस करणं किंवा पोलीस मित्र म्हणून त्यांनी पोहोचणं जनतेपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत, मुलींपर्यंत. अगदीच आता आपण बघा रस्त्याने जाताना जिथे जिथे सिटी बस स्टॉप आहेत तिथपासून तर कॉलेजच्या गेटपर्यंत किंवा मुलींचे जे पण येण्या जाण्याचा रस्ता आहे मुलींची छेडखानी होताना आपल्याला दिसते, पण कोणीही पोलीस तिथे जाऊन स्वतःहून जाऊन काहीतरी अवेअरनेस करतो आहे किंवा कॉलेजेसपर्यंत ते पोचतात आहे. काही ठिकाणी नक्कीच हे होत आहे, पण जेवढ्या प्रमाणात हे व्हायला पाहिजे आणि सगळ्या मुलींपर्यंत हे पोचायला पाहिजे तसं पोचताना अजूनही दिसत नाही आहे. म्हणून मग अशा घटना जेव्हा ओढवतात, अशा संकटात जेव्हा मुली फसतात, तेव्हा नेमकी कुठे मदत मागायची ही त्यांना सुचत नाही. तपास यंत्रणेत दोष राहत नसल्यानं अत्याचार प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळत नसल्याचं ऍडव्होकेट स्मिता सरोदे यांनी सांगितलेलं आहे. बलात्कारासाठी पण किंवा गँगरेपसाठी पण 20 वर्षापर्यंत शिक्षा, फाईन किंवा खूप रेअर केसमध्ये लाईफ इम्प्रेझनमेंट अशासुद्धा शिक्षांचं प्रावधान आहे. पण मग आपण सगळी यंत्रणा बघितली तर कुठेतरी विक्टिम प्रोटेक्शनसाठी किंवा विटनेस प्रोटेक्शनसाठी जेव्हा आपण कमी आहे आपल्या कायद्यामध्ये हे बघतो तेव्हा त्या केसेसमध्ये काही लूपहोल्स राहतात, काही लूपहोल्स इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान राहतात आणि मग ती आरोपीची केस स्ट्रॉंग होते फक्त ह्या लूपहोल्समुळे. आणि काही उदाहरणं दाखल जरी आपण देऊ शकतो का, असे उदाहरण की एखाद्या आरोपीला शिक्षा झाली तर फारच अगदी बोटावर मोजणे इतके आपल्याला उदाहरणं देता येईल की बलात्काराच्या केसमध्ये गुन्हा सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली आहे. आणि त्यामुळे कसं होत आहे की बलात्काराच्या अनेक घटना समोर पण येत नाही आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोटीशी विश्रांती घेण्याची, लवकरच परत येते. पाहत रहा AM News.